अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर आता राजकारण तापलेलं आहे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले तर चिमुड्यांना अखेर निसर्गानंच न्याय दिला अशी प्रतिक्रिया मिटकरींनी दिली आहे राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे तर एनकाउंटर प्रकरणी विरोधकांनी अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली आहे अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी विरोधकांवर केलेली आहे तर बदलापूर मधील आरोपी ज्यानं दोन चिमोडींवर अत्याचार केला होता एका नामांकित शाळेमध्ये आदर्श शाळेमध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता आणि त्याच्यामध्ये विरोधक वेगवेगळे आरोप करत असताना सत्ताधारी आता विरोधकांवर टीका करताना दिसत आहे बदलापूरचा आरोपी हा विकृत होता तो लैंगिक विकृत होता दोन पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या एका पत्नीचं स्टेटमेंट पण त्याबद्दल आलं आहे आणि ज्या पद्धतीनं त्यानं ते दुष्कृत्य केलं त्याचं त्याबद्दल उद्रेक झाला बदलापूरच नाही तर महाराष्ट्र आणि देश त्याविरुद्ध रोष व्यक्त करत होता आणि त्याच्यामुळे आज ज्यावेळेस त्याला तळोजा जेलमध्ये आणण्यात येत होतं त्यावेळेस त्यांनी पोलिसांवरच फायरिंग केली एक ए पी आय मोरे त्यात जखमी आहेत आणि सेल्फ डिफेन्समध्ये स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याचं एन्काउंटर केला असेल तर मला असं वाटतं निसर्गानं त्या चिमुरड्यांना न्याय दिलाय कारण सकृत दर्शनी सर्व पुरावे अक्षय शिंदे या आरोपीच्या नराधमाच्या विरोधात होते चार्जशीट पण दाखल झाली होती आणि त्याच्यामुळं न्याय जे म्हणतात ना की वाले के पास दे देर अंधेर नाही त्या पद्धतीनं या प्रकरणाचा न्याय झाला लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा